पेट्रोल पंपात पार्किंगसाठी ठेवलेला टँकर चोरला आणि तो परत देण्यासाठी 40 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना चिंचोळी MIDC येथील भागवत पेट्रोल पंप येथे शनिवारी घडली. या प्रकरणी मोहोळच्या पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला तर 4 जणांना अटक केली. आरोपींना न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश रविवारी दिला. या संदर्भात व्यंकटेश राजाराम चिंताकिंती राहणार वॉल्सन कॉलेज जवळ यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी रवी जगताप, विशाल कांबळे, हनुमंत गवळी, हनुमंत वैजनाथ गुरव, सर्वजण राहणार मार्डी, राहुल मनोहर चेन्नूर राहणार जोडभावी पेठ आणि विशाल कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. व्यंकटेश यांनी त्यांचा केमिकल वाहतुकीचा टँकर गेल्या 3 महिन्यांपासून चिंचोळी येथील भागवत पेट्रोल पंपाच्या पार्किंग मध्ये ठेवला होता. तो टँकर 28 सप्टेंबर रोजी रात्री चोरीस गेला. त्यानंतर आरोपींनी व्यंकटेश यांचा मित्र अरुण तलवार यांना फोन करून तुम्ही टँकर मधून बेकायदेशीरित्या केमिकल युक्त पाण्याची विल्हेवाट लावता, हा प्रकार पोलिसांना सांगून तुमच्या विरुद्ध तक्रार देणार आहोत, नसेल तर आम्हाला हप्ता द्या आणि टँकर सोडवण्यासाठी 40 लाखांची खंडणी द्या अशी मागणी करून धमकी दिली होती. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.